नमस्कार, मी मनीषा आव्हाळे, आय एस प्रोबेशनर अँड ऑल्सो तहसीलदार जावळी. सध्या आमच्या तालुक्यातनी आम्ही काल गौण खनिची कारवाई केली होती. त्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी अशी की इथे रस्त्याचे काम सुरू आहे, बरेचसे वाहतूक डंपर होते, पण निवडणुकी ग्रामपंचायत निवडणुकीमुळे आम्हाला तसा वेळ मिळाला नाही आणि तसे आमचे सगळे कर्मचारी पण बिझी होते. तरीही कालपासून आम्ही जेव्हा कारवाई सुरू केली तेव्हा आम्हाला डंपरमध्ये टीपी म्हणजे जे त्यांना जे पावती असते ते दिसून आली नव्हती. त्या हिशोबाने आम्ही मागणी केली त्यांना, पण टीपीचे ड्रायव्हर पळून गेले, त्यामुळे आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागली. तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना पकडलं त्यांच्यावरती आम्ही तसे गुन्हे दाखल केले गौण खनिजचे चोरीचे. आणि पुढे आमच्या असं लक्षात आलं तेव्हा जेव्हा आम्ही त्यांना नोटीस बजावली तर त्यांच्या नोटीसच्या उत्तरातनी त्यांनी आम्हाला आदेश त्याच्यामध्ये आदेशाचे क्रमांक लिहून दिले. ते आदेश तपासले असता आम्हाला असे लक्षात आले की ह्यांची परमिशन संपली आहे गौण खनिजची स्टोन क्रशरची, त्यामुळे आम्हाला तसे सिलिंगचे आदेश काढावे लागले. त्यामुळे आम्ही तो सिलिंगचा आदेश काढला होता आणि जी काही कारवाई झालेली ती कायद्यात बसणारी आणि ऍब्सोल्युटली अकॉर्डिंग टू द लॉ आणि त्याच्याच बेसिसवरती झालेली. धन्यवाद.